सोलापूर जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच स्पष्ट होईल सोलापूर जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोहोळ बाजार समितीच्या अठरा जागांसाठी अठरा अर्ज आल्यानं ही बाजार समिती बिनविरोध झाली आहे उर्वरित दुधनी अक्कलकोट सांगोला पंढरपूर मंगळवेढा कुर्डवाडी अकलूज या सात बाजार समित्यांसाठी मतदान की बिनविरोध या संदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे अक्कलकोट आणि दुधनी बाजार समितीच्या माध्यमातून आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्यातील राजकीय डाव आणि प्रतिडाव पाहायला मिळतोय पंढरपूर कुर्डवाडी सांगोला मंगवेडा या बाजार समित्यांमध्ये कशा लढती होणार याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे बाजार समितीसाठी पात्र ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गुरुवार ही अंतिम मुदत असल्यानं आता हे चित्र स्पष्ट होणार आहे निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी आणि उमेदवारांना चिन्ह वाटप शुक्रवारी होणार आहे जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे अठ्ठावीस एप्रिल आणि तीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे तीस एप्रिल रोजी बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे